कोरोनाच्या महाभयंकर स्थितीमध्ये शासनाने याच्या बचावासाठी काही नियम आखून दिले आहे, परंतु त्या नियमांची पायमल्ली अनेक ठिकाणी होताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 7 एप्रिल रोजी अमरावती शहरातील काही बँकांमध्ये पाहायला मिळाला. अमरावती शहरातील राजकमल चौकातली बँक, त्याचबरोबर भारतीय स्टेट बँक श्याम चौकामधली बँक ऑफ बडोदा, HDFC बँक या बँकांमध्ये शासनाच्या नियमांची फार पायमल्ली होताना आढळून आली. नागरिकांनी ज्या रांगा लावल्या त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं कुठेच भान दिसून आलं नाही आहे. लांबच लांब रांग आणि सर्वच नागरिक जवळजवळच उभे होते, त्यामुळे कोरोना संबंधी जनजागृतीचा काय हा प्रश्न ही गर्दी पाहून येथे पाहायला मिळाला. बँकेद्वारे काहीतरी या नागरिकांना सूचना देणे गरजेचं आहे का नाही हे चित्र पाहून याद्वारे स्पष्ट झालं. बँकेने जरी याकडे नागरिकांना सूचना दिल्या की नाही दिल्या हा नंतरचा भाग आहे, तरी एक सुजाण नागरिक म्हणून रांगेत राहिलेल्या नागरिकांचं कर्तव्य आहे की आपण काही अंतर ठेवून रांगेत उभं राहो की जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला रोखता येईल. एकीकडे अमरावतीमध्ये कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला, त्यामुळे संपूर्ण प्रशासन सज्ज आहे, परंतु ही रांग पाहून सोशल डिस्टन्सिंगचा व शासनाच्या नियमांचा फार फज्जा उडाला हे स्पष्ट झालं. विदर्भ न्यूज करिता अमरावती येथून फणींद्र वाडकर.